भाजपा आणि शिवसेना आज राज्यभर सावरकर गौरव यात्रा काढणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यातल्या सावरकर गौरव यात्रेमध्ये सहभागी झाले. राहुल गांधी सावरकर यांचा वारंवार अपमान करत असल्यामुळे त्याचा निषेध म्हणून सावरकरांच्या कार्याचा गौरव म्हणून राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात आणि सर्व विधानसभा मतदारसंघात या यात्रा काढल्या जात आहेत. आज ठाण्यामध्ये सावरकर गौरव यात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. वीर सावरकर यांचं कर्तृत्व घराघरामध्ये पोहोचवण्यासाठीचा सुद्धा या गौरव यात्रेचा उद्देश आहे. आणि त्याचबरोबर राहुल गांधी सातत्यानं अपमान सावरकरांचा करतात आणि त्याच्या निषेधार्थ आज ही सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. आज हजारो समर्थक ठाण्यामध्ये सहभागी झाले होते गौरव यात्रेमध्ये. आणि सध्या मुंबईमध्ये सुद्धा ही गौरव यात्रा काढली जाते. आशिष शेलार बोलतात. पूरे एकजुट से शक्ति के साथ चल पड़ा है ये सावरकर गौरव यात्रा से हम दिखा रहे हैं और लोगों की सहभागिता भी है. महाराष्ट्र के हर विधानसभा में माननीय एकनाथ शिंदे जी और देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व में हर विधानसभा में इस प्रकार की गौरव यात्रा चल रही है और उसमें बहुत बड़ा एक तरीके से जन समुदाय भी जुड़ रहा है. आपने कहा कि उद्धव ठाकरे राहुल गांधी से माफी मंगवाए वीर सावरकर जी के मामले. ये जिस प्रकार से नुरा कुश्ती का खेल उद्धव जी राहुल गांधी जी को मिलने की तत्परता के लिए कर रहे हैं ये झूठ है. अगर सावरकर जी के बदनामी से अगर पीड़ित उद्धव जी या उनका पक्ष है तो राहुल गांधी जी से माफी मांगे दिखाए, माफी मंगवा ले और उसके बाद ही उनका साथ दे. नहीं तो उद्धव जी भी राहुल गांधी जी के विचारों के साथ चल रहे यही माना जाएगा. ते दादर मधून आपण आशिष शेलार यांची प्रतिक्रिया पाहिली आहे. आणि मोठ्या संख्येनं यामध्ये अगदी लहान मुलांपासून महिला अबालवृद्ध या यात्रेत सहभागी झाले. सावरकर गौरव यात्रा आहे आणि यामध्ये लेझिम पथकाचं सध्या सादरीकरण चालू आहे. तर सावरकरांचा हा गौरव आहे यात्रा म्हणजे आणि त्यांनी केलेलं कार्यकर्तृत्व घराघरामध्ये पोहोचवण्याचा उद्देश आहे. राहुल गांधी सातत्यानं वारंवार अपमान करतात तेव्हा राहुल गांधींकडून सावरकरांबाबत माफी मागवून घ्यावी उद्धव ठाकरे यांनी अशी मागणी आता आशिष शेलार यांनी केलेली आहे. तेव्हा विरोधकांवर प्रचंड टीका करत आत्ताच शेलार यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. तर सावरकर गौरव यात्रा आज राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा निघतीय. तर ठाणे आणि मुंबईमधली सावरकर गौरव यात्रेची ही दोन दृश्य. ठाण्यामधली ही सावरकर गौरव यात्रा आता पुढे सरकत चालली आहे आणि या गौरव यात्रेमध्ये स्वतः मुख्यमंत्री सहभागी झालेले आहेत. एक रॅली ही निघालेली आहे, बाईक रॅली सावरकर गौरव यात्रेनिमित्तानं ही निघालेली रॅली. आणि मागे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या रॅलीमध्ये सहभागी झालेले दिसतात. तर मुंबईमध्ये सुद्धा दादर इथं या यात्रेला आता सुरुवात झाली आहे. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सध्या मुंबईमध्ये निघाली. आणि ठाण्यातली थेट दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः सहभागी झालेले आहेत. काही वेळापूर्वी आपण मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया देखील ऐकली. सावरकरांनी ज्वलंत हिंदुत्वाचे विचार हे समस्त भारतीयांना दिले, देशाला दिला हा विचार. आणि अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान हा सहन केला जाणार नाही आणि त्याची झलक आहे आज या यात्रेच्या माध्यमातून. जे सगळेजण सहभागी झालेले आहेत ते हेच दाखवतात हा अपमान सहन केला जाणार नाही. तर त्यांचं बलिदान आणि त्यांची देशभक्ती आता घराघरामध्ये पोहोचवली पाहिजे हाच या यात्रेमागचा हेतू आहे असं मुख्यमंत्री काही वेळापूर्वी बोलले. तर ठाण्यामध्ये ते या यात्रेमध्ये सहभागी झालेत आणि मुंबईतही या यात्रेला आता सुरुवात झाली आहे. आणि ही यात्रा मुंबईमध्ये आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली सध्या निघालेली आहे. या यात्रेमध्ये शिवसेना शिंदे गटातले अनेक नेते उपस्थित आहेत, भाजपचे अनेक मंत्रीगण उपस्थित आहेत. तर आज राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यात विधानसभा क्षेत्रामध्ये आज ही सावरकर गौरव यात्रा निघणार आहे. या प्रखर देशभक्त स्वातंत्र्यवीरांचा वारंवार जाणीवपूर्वक अपमान जे करतायत त्यांना हे मुंहतोड जवाब आहे, सडेतोड उत्तर आहे.
आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान या देशामध्ये या राज्यामध्ये कोणी खपवून घेणार नाही याची एक छोटी झलक या ठिकाणी आपण पाहतोय। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24